नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकोणतीस ऑगस्ट सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळगडामोडी मुंबई येथे भाजीपाला विक्री करून घरी परतत असताना चार तरुण शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला सर्वजण पारनेर तालुक्यातील करंदी येथील रहिवासी आहेत शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास साळेफाटाजवळील वडगाव आनंद येथे ही घटना घडली सुरेश नारायण करंदीकर सिद्धार्थ राजेश करंदीकर आकाश सुरेश रोकडे सुनील विलास उघडे यांचा अपघातात मृत्यू झाला भाजीपाला विक्री करून परतत असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या वाहनाला धडक दिली श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे मामा व भाज्या झालेल्या किरकोळ भांडणाने रक्तरंजित वळण घेतले मंगेश सोमनाथ केदारी याने मामा कानिकनाथ संपत गांगर्डे यांची डोक्यात लाकडी दांडक्याने फटका मारून हत्या केली या प्रकरणी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी जिल्ह्यात पाचशे पंचाळीस करोना बाधित निष्पन्न झाले एकूण बाधितांची संख्या एकोणीस हजार नऊशे त्रेपन्न झाली आहे तीन हजार चारशे चौसष्ट सक्रिय रुग्ण आहेत करोनाने दिवसभरात आणखी सहा बळी घेतले करोना बळींची एकूण संख्या दोनशे अठ्ठ्याहत्तर झाली आहे जिल्ह्यात सोळा हजार दोनशे अकरा जणांनी करोनावर मात केली रुग्ण बरे होण्याचे प्रमाण एक्क्याऐंशी टक्के आहे राज्य सरकारने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे नगर येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा अधिकार आता तालुका स्तरावर गट विकास अधिकाऱ्यांना बहाल केला त्यामुळे ऑगस्ट अखेर जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या दोनशे त्र्याऐंशी ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर आहे आज एकोणतीस ऑगस्ट रोजी मुदत संपत असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींची सूत्रे प्रशासक म्हणून शासकीय कर्मचारी घेणार आहेत तालुक्यातील काकळी बेलापूर बुद्रुक बेलापूर खुर्द पडेगाव वडाळा महादेव खोकर मोठे वाडगाव मातापूर भेरडापूर वळदगाव महांकाळ वाडगाव नायगाव मालुंजा गळनिम खानापूर या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे राहुरी तालुक्यात दिवसभरात अठरा जणांना करोनाची बाधा झाली तीन जणांचा मृत्यू झाला आहे एकूण बाधितांची संख्या चारशे वर पोहोचली आतापर्यंत तालुक्यात चौदा जणांचा करोनामुळे बळी गेला श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात कांद्याची विक्रमी आवक आहे उपबाजारात कांद्याला दोन हजार रुपयांपर्यंत भाव निघाला करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन गर्दी टाळून करता यावे यासाठी श्रीरामपूर शहरातील दहा ठिकाणी विसर्जनाची सज्जता केली जात आहे नागरिकांनी मूर्ती विसर्जन शक्यतो घरीच करावे असे आवाहन नगरपालिकेने केले आहे नेवासा तालुक्यातील चार गावांमध्ये पशुधनावर लंपी स्किन हा आजार आढळला आहे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांनी याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारवमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार